फ्लॅश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. अक्कलपाडा धरणातील पाणी पांजरेत सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान. नगरसेवक सुनील बैसाणेंचा ठिय्या, वादग्रस्त स्मारक हटवलं. दलित तरुणाची निर्गुण हत्या करणाऱ्यांना कठोर शासन करावं, अंमळनेर तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. धुळे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा संपन्न. सोलापूरच्या भावसार क्षत्रिय ट्रस्टतर्फे हिंगुल लांबिका म्हणजेच हिंगलाज मातेची प्राचीन मूर्ती धुळे राजवाडे संशोधन मंडळात दाखल. दूषित पाणी पुरवठ्याविरोधात धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे मोर्चा. प्रताप नाणा महाले बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी शाईन 100 वाहनाचं अनावरण. भ्रष्ट रेशन दुकान मालकाच्या विरोधात हिसाळे ग्रामस्थांतर्फे एल्गार. लोणचं बनवण्यासाठी लागणाऱ्या कैरी खरेदीकडे महिलांची लगबग. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारात धरणाचे 2 दरवाजे 20 सेंटीमीटरने वर उचलून 400 क्युसेसने पहिले आवर्तन सोडण्यात आले. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पांझरा नदीवरील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांसाठी 543,889 दशलक्ष घनफूट व अंमळनेर तालुक्यातील गावांसाठी 106,649 दशलक्ष घनफूट असे एकूण 650,538 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. त्यातील पाणी गुरुवारी सोडण्यात आलं. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीवर 20,000 दशलक्ष घनफूट आरक्षित पाण्याचं एक आवर्तन सोडण्यात आलं आहे. अंमळनेर तालुक्यातील मांडळ, मुंडी, पडा, बोदर्डे, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली, शहापूर, डांगर, बुद्रुक, एकतास, तांदळी, नीम, जवखेडा, वावडे, एकलहरे, लोणखुद्र व लोण बुद्रुक या गावांचं पाणी टंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून आवर्तन सोडण्यात आलं आहे. ग्रामीण पाणी पुरवठ्यातर्फे धुळे तालुक्यातील आनंदखेडे, कोंडाणे वार या गावांना तसेच शिंदखेडा तालुक्यातील बेटावत, अजंदे, बुद्रुक या गावांचे पाणी टंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून आवर्तन सोडण्याकामी मागणी केली होती. त्यानुसार काल गुरुवारी अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आलं. धुळे शहरातील वडजय रोड जवळ बेकायदेशीर उभारण्यात आलेलं टिपू सुलतानचं स्मारक हटवावं या मागणीसाठी नगरसेवक सुनील बैसाणे यांनी काल मंडपा प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला होता. तर आज सकाळी हे स्मारक हटवल्याचं चित्र धुळेकरांना पाहावयास मिळालं. धुळे शहरातील 80 फुटी रोड व वडजय रोड जवळ बेकायदेशीर उभारण्यात आलेलं टिपू सुलतानचं स्मारक तात्काळ हटवावं या मागणीसाठी काल रोजी भाजपचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक सुनील बैसाणे यांनी महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर महापौर प्रतिभा चौधरी यांनीही बैसाणे यांची भेट घेत त्यांची मागणी ऐकून घेतली व टिपू सुलतानचं स्मारक तात्काळ निष्कासित करावं असे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सदरचे स्मारक हटवल्याचं चित्र आज सकाळी धुळेकरांना पाहावयास मिळालं. नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली गावातील दलित तरुणाची निर्घुण हत्या करणाऱ्या गावगुंडांवर कडक शासन करावं या मागणीसाठी आज अंमळनेर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तहसीलदार रवींद्र जोशी यांना या संदर्भाचं निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली गावातील तरुण अक्षय भालेराव या भीमसैनिकाने भीमजयंती साजरी केली होती. याचा राग येऊन गावातील काही गावगुंडांनी अक्षय भालेराव या भीमसैनिकास मारहाण करीत निर्घृण हत्या केली.
या घटनेसंदर्भात दलित समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे अशा गावगुंडांना कडक शासन व्हावं या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधवांतर्फे अंमळनेर येथील तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे दीपक निकाळजे, डॉक्टर मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवेदन देण्यात आलं. निवेदन देतेवेळी अंमळनेर शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित बिराडे, जळगाव जिल्हा महासचिव यशवंत बैसाणे, तालुकाध्यक्ष पितांबर वाघ यांच्यासह दुर्गेश पवार, प्राध्यापक डॉक्टर सी एम नेतकर, पद्माकर वाघ, पितांबर वाघ, सुरेश सोनवणे, छबू मोरे, आकाश अहिरे आदी उपस्थित होते. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे व तसेच माननीय बाळासाहेब पवार, माननीय उत्तमाचे अध्यक्ष शशिकांत दारू यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यातील या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणून या संताप आहे. बोर्डर हाय गावातील जातीवादी गावकांनी आक्षेप आला या भीमसैनिकाचा निपुण हत्या केली आणि निपुण केल्यानंतर या मारेकऱ्यांनी 300 टेटस स्वतःला पुढे गरवण्याचं काम महाराष्ट्रात केलं. परंतु हा जो खून आला हा खून महाराष्ट्राला लाजराला खून आहे. हा महाराष्ट्रामध्ये जो दलित समूहामध्ये जो अत्याचार होत आहे, जणू काय या महाराष्ट्रामध्ये जो दलित आदिवासी मुस्लिम बांधवांची इचल समाज असतील, बहुधन समाज असतील, तुमचा ओबीसी वर्ग असतील, इचल समाज या सर्व समाजावर अन्याय होते. जणू काय यांनी मनुवाद्या लोकांनी रेसस लावलेले एक काय अशा पद्धतीचा भय त्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिसून येत असताना आपण या सर्व आम्ही आंबाड्या तालुक्यातील सैनिक आसवासातील लोक इथं येऊन गोवारावातील अक्षय भालेरावांच्या खुनाच्या शरद या ठिकाणी आम्ही माननीय प्रांत साहेब यांना निधन दिलेला आहे. त्या पश्चात जो मुख्यमंत्री यांनी तत्काळ या दलित कुटुंबांवरती होणार अन्याय आणि अत्याचार या रुखड्याबाबत या संबंधित यंत्रणा चांगली राबवावी. अन्यथा तुम्ही म्हणताय गृहमंत्री साहेब दलित कुटुंब रस्त्यावर आंदोलन करतो तेव्हा तुम्ही नक्षलवाद म्हणून घोषित करता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चे बांधणीला प्रारंभ केला आहे. मराठा बहुल मतदारसंघ असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची तर नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुखपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे यांची निवड झाल्याचं वृत्त आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघाच्या प्रमुखांची घोषणा केली. त्यानुसार धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्याकडे, साक्री मतदारसंघाची जबाबदारी मोहन सूर्यवंशी यांच्याकडे, शिरपूर मतदारसंघाची जबाबदारी प्रभाकर चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी महेंद्र पाटील यांच्याकडे, नवापूरची राजेंद्र गावित यांच्याकडे, शहादा मतदारसंघाची कैलास चौधरी यांच्याकडे, अक्कलकुवा मतदारसंघाची जबाबदारी नागेश पाडवी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना मराठा मतांवर डोळा ठेवत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी शहरात कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे, त्यामुळे त्यांच्यावर धुळे मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे यांनी शिरपूर व साक्री तालुक्यात संघटन उभे केले आहे. त्याचा फायदा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला होईल. तसेच त्यांचे खासदार डॉक्टर हिना गावित, मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याशी छान जुळते, त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं वृत्त आहे. आज दिनांक 9 जून रोजी भारतीय थल सेनेचे स्टेशन मुख्यालय यांच्या सौजन्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक व अवलंबितांसाठी धुळे मेळाव्याचं आयोजन धुळे शहरात करण्यात आलं होतं. मेळाव्याचं उद्दिष्ट हे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्यांचं निराकरण करणं असं होतं.
मेळाव्यात विविध अभिलेख कार्यालयांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अग्निवीर भरती प्रक्रियाबद्दलची माहिती, ECHS स्पार्श CHD कॅन्टीनबद्दल अडचणींचं निराकरण, तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याबद्दलची माहिती देण्याकरिता संबंधित प्रतिनिधींची टीप उपलब्ध होती. सदर मेळावा हा स्टेशन मुख्यालय देवळाली येथील वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी धुळे, जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधीक्षक धुळे, ECHS पॉलिक्लिनिक धुळेचे अधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धुळे नंदुरबार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात वीर नारी, वीर माता, वीर पिता यांचा यथोच्च सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला. दिनांक 9 जून 2023 रोजी भारतीय स्थल सेनेचे स्टेशन मुख्यालय देवळाली यांच्या सौजन्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक वीर, वीर नारी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक विधवा व अवलंबितांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन धुळे येथे करण्यात आले. मेळाव्याचे उद्दिष्ट हे लाभार्थींपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्यांचे निराकरण करणे हे होते. मेळाव्यात विविध अभिलेख कार्यालयाचे प्रतिनिधी, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अग्निवीर भरती प्रक्रियाबद्दलची माहिती, ECHS स्पर्श CHD कॅन्टीनबद्दल अडचणींचे निराकरण, तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात त्याबद्दलची माहिती देण्याकरता संबंधित प्रतिनिधींची टीम उपलब्ध होती. सदर मेळावा हा स्टेशन मुख्यालय देवळाली येथील वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी धुळे, जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधीक्षक धुळे, ECHS पॉलिक्लिनिक धुळेचे अधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धुळे नंदुरबार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून मेळाव्यात वीर नारी, वीर माता, वीर पिता यांचा यथोच्च सन्मान देऊन गौरव करून कार्यक्रम संपन्न झालेला आहे. धन्यवाद. कॅम्प आयोजित करण्यात आला. तेथे जे माजी सैनिक असतात, जे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे बरेचसे काही प्रॉब्लेम असतात, जे स्वतः रेकॉर्ड ऑफिसला जाऊ शकत नाही आणि त्यांना जाणं किंवा आपल्या वयाच्या अनुसार किंवा वेळेनुसार ते जाऊ शकत नाही, अशा वेळेस असा कॅम्प ऑर्गनाईज करण्यात येतो. त्याच्यात प्रत्येक रेकॉर्ड ऑफिसर रेकॉर्डमधून संबंधित अधिकारी आलेले असतात. कोणाचा पेन्शनचा प्रॉब्लेम असेल, त्यांचा मुलांचा डेट ऑफ बर्थचा प्रॉब्लेम, भविष्यात त्यांना नेक्स्ट एज्युकेशनसाठी प्रॉब्लेम येतो, तर ते प्राथमिकता इथं फॉर्म भरून घेतले जातात. आणि काही मेडिकल फॅसिलिटी जे आमचं ECHS आहे, त्याच्या काही कार्ड्स बनले नसतील तर त्या कार्ड्सबद्दल पण इथं माहिती दिली गेली, आणि काहींचा अप्लाय केलं नसेल तर अप्लायबद्दल माहिती दिली गेली. आणि प्रत्येक रेकॉर्ड, आर्टलेरी रेकॉर्ड असो, EME रेकॉर्ड असो अथवा ऑर्डिनन्स, सर्व रेकॉर्ड्सच्या जेवढे पण माजी सैनिक इथं आलेले होते त्यांचे आज ॲप्लिकेशन लिहिले गेले. आणि त्यांचे काही त्रुटी असतील भविष्यात ज्यांच्यामुळे त्यांचं पेन्शन किंवा आर्थिक नुकसान होत नसेल किंवा मुलांच्या एज्युकेशनमध्ये त्यांच्यावर फरक पडत असेल, किंवा माजी सैनिकाच्या कोटा त्यांना घे जो आरक्षण आहे घेण्यामध्ये मुलांना प्रॉब्लेम येतो नाव किंवा डेट ऑफ बर्थ बदल झाल्यामुळे, तर त्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खूप चांगल्या प्रकारे माजी सैनिकांनी प्रतिसाद दिला, आणि त्याच्यात वीर नारी आलेल्या होत्या त्यांचा पण गौरव करण्यात आला. आदरणीय कलेक्टर IS जलद शर्मा साहेब, देवळाली स्टेशन कमांडर साहेब आणि बरेचसे अधिकारी गण, तसेच या कार्यक्रमामध्ये सर्व माजी सैनिक ग्रुप जे आपल्या धुळ्यातली आहेत त्यांनी खूप काही ह्याच्यात मोलचोलची भूमिका निभावली. त्याच्याबद्दल सर्व त्या माजी सैनिकांचे पण खूप धुळे ECHS धुळे सैनिक कल्याण अधिकारी यांच्यातर्फे आम्ही आभार मानतो. काय नाव तुमचं? कृष देवरे, सेवानिवृत्त माजी सैनिक. सोलापूर येथील भावसार क्षत्रिय समाज ट्रस्टचे अर्थात संपूर्ण भावसार समाजाची कुलदैवत असलेल्या हिंगो लांबिका म्हणजेच हिंगलाज माता देवीची प्राचीन मूर्ती धुळे येथील इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळाला सदर ट्रस्टने दिली आहे. ही मूर्ती सोमवारी खास वाहनातून सोलापूर येथून धुळे येथे आणण्यात आली. भावसार क्षत्रिय समाज ट्रस्टचे सोलापूर येथील गणेश पेठेत श्री हिंगो लांबिका देवीचं मंदिर आहे, अर्थात हिंगलाज मातेचं मंदिर आहे. या मंदिरास आता 126 वर्ष पूर्ण झाली आहे. गेली 125 वर्ष श्री भगवतीची नैमित्तिक अभिषेक पूजा व अन्य षोडशोपचार पूजा होत असे.
सदर मूर्तीची झीज झाली आहे, त्यामुळे नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याने जुनी मूर्ती विधीपूर्वक काढण्यात येऊन ती धुळ्याच्या राजवाडी संशोधन मंडळाला द्यावी असा सल्ला ॲडव्होकेट निलेश पाठक गुरुजी यांनी ट्रस्टला दिला, त्यामुळे ट्रस्टचे अध्यक्ष किशोर कठारे यांनी 22 मे 2023 रोजी पत्रासह प्रतिनिधी मंडळ पाठवून मूर्ती स्वीकारण्याची विनंती राजवाडी संशोधन मंडळाला केली होती. त्यानुसार दिनांक 5 जून रोजी खास वाहनातून सदर मूर्ती धुळे येथे आणण्यात आली. त्यासाठी राजू भावसार यांच्याकडील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं. सदर मूर्ती धुळेतील राजवाडे मंडळाच्या लक्ष्मणराव भिडे कक्षात विधिवत ठेवण्यात आली आहे. यावेळी सोलापूर भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष गोविंदराव हिवारे, धुळ्याचे ॲडव्होकेट निलेश पाठक, रवी किरण सुग्राते सोलापूर, अशोक महिंदळकर, रुपेश बेळमकर, बाळासाहेब खमीसकर, मंडळाच्या संचालिका जयश्रीताई शहा, इंद्रजित शहा, क्युरेक्टर श्रीपाद नांदेडकर, व्यवस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार राधेश्याम वर्मा, वैशाली कुलकर्णी, राजश्री भडागे, रेणुका शिंदे, प्रकाश कुलकर्णी, भूषण बर्गे, भाऊराव माळी, दुर्गेश जोशी, गुलाब भिल आदी उपस्थित होते. धुळे शहरात जाणवत असलेल्या पाणी टंचाई व दूषित पाणी पुरवठ्यासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरात चारही बाजूला पाणीच पाणी असताना तीनही ऋतूत 10 ते 12 दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनामुळे धुळेकर हैराण असतानाच भर उन्हाळ्यात दुषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. वर्षभराची पाणीपट्टी आकारून फक्त वर्षभरात 48 दिवस पाणी देणाऱ्या धुळे मनपाने आता दूषित पाणी पुरवठा करून निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. दूषित पाण्यामुळे नागरिकांना स्वतःचा जीव सांभाळावा लागत असून गेल्या 15 दिवसात धुळे शहराच्या विविध भागात पिवळसर गढूळ पाणी पुरवठ्यामुळे डायरिया, जुलाब यासोबतच अमिबासिस, क्लोरो, हेपॅटायटिस बी, टायफॉइड, कावीळ, किडनी विकार, संधिवात या आजारांच्या रुग्णात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे लहान मुले, वयोवृद्धांसोबत मध्यमवयी चांगलेच हैराण झाले आहे. धुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला वारंवार सूचित करून देखील, नागरिकांनी आंदोलन करून देखील सर्वत्र गढूळ व दुर्गंधयुक्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात ठिकठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे लिकेज वेळेवर न काढल्यामुळे हा पाणी पुरवठा होत आहे. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात यावा, त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा शहरात होईल. धुळे मनपाने सध्या पाणी पुरवठा विभागात सर्वच नव्याने भरती केलेल्या कामाचा कुठलाही अनुभव नसलेले वेट विघार अकार्यक्षम इंजिनियरवर ठिकठिकाणच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी सोपवली आहे. हे इंजिनियर फक्त पाण्याच्या टाक्या भरून घेण्यातच आपली धन्यता मानत असून दूषित पाणी पुरवठा का होत आहे याचा शोध घेण्यास त्यांना स्वारस्य नाही असे दिसून येते. त्यामुळे धुळे शहरातील खासगी दवाखाने हाऊसफुल झाले असून दवाखान्यात पैसे मोजण्याऐवजी नागरिकांना नाईलाजास्तव आता घरात प्युरिफायर यंत्रणा बसवून घ्याव्या लागत आहे. त्यामुळे दूषित पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य दरवाजासमोर टेबलावर शहरातील विविध भागातील दूषित पाण्याच्या बाटल्या गोळा करून ठेवण्यात आल्या व ढिम्म मनपा प्रशासनाचं या विषयावर लक्ष वेधून घेतलं. याप्रसंगी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन धुळेकरांनो भाजपा हटवा, स्वतःला वाचवा अशा आशयाचे पोस्टर यावेळी आंदोलकांकडून झळकवण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेने मनपा आयुक्तांची भेट घेऊन या दूषित पिण्याच्या बाटल्या त्यांना सप्रेम भेट म्हणून दिल्या. संपूर्ण धुळे शहराला वर्षभराची पाणीपट्टी आकारून फक्त 48 दिवस मनपा वर्षभर पाणी देते, पण गेल्या 2 महिन्यापासून धुळे शहरांना पिवळसर गढूळयुक्त पाणी या ठिकाणी येतंय. त्यामुळे अनेक नागरिकांना टायफॉइड असेल, हेपॅटायटिस बी असेल, कावीळ असेल किंवा डायरिया आणि डिसेंट्री या ठिकाणी या आजारांची लागण सुरू झालेली आहे. धुळे शहरातल्या सर्वच हॉस्पिटल आजच्या घडीला फुल त्या ठिकाणी झालेले आहेत. आज धुळे महानगरपालिकेने जवळपास 11 इंजिनियरची प्रत्येक पाणी पुरवठ्याच्या टाकीवरती पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून नेमणूक केलेली आहे, पण अद्यापही धुळे शहराला चांगल्या दर्जाचा स्वच्छ पाणी त्या ठिकाणी देण्यासाठी भाजपाचं जे प्रशासन आहे ते या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे. एक प्रकार
प्रकारे भाजपा जे नगरसेवक भाजपाचे महापौर यांनी धुळेकरांचे जीवाशी या ठिकाणी खेळ मांडलेला आहे आणि तो जो खेळ मांडलेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही इथं जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा स्वच्छ पाण्याचा प्रश्न असेल याच्या येऊनही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोराणे प्र शिवारातील प्रतापनाणा महाले या खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना परवडेल यासाठी होंडा शोरूमच्या वतीने शाईन 100 या गाडीचं अनावरण करण्यात आलं. धुळे शहरातील मोराणे हद्दीत असलेल्या प्रतापराव महाले कांदा मार्केट येते. आज दिनांक 9 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता मार्केटमध्ये शेतकऱ्यांना परवडणारी शेतकऱ्यांसाठीच होंडा शोरूमच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे शाईन 100 या गाडीचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं. सदर शाईन 100 दुचाकी गाडी अत्यल्प दरात कमीत कमी शोरूम किमतीनुसार 64,900 रुपये इतकी असून शेतकऱ्यांना परवडणारी आहे. तरी या कार्यक्रमाप्रसंगी मालक उद्योजक किशोरप्पा पाटील प्रताप महाले कांदा मार्केटचे चेअरमन संदीप महाले विनोद चौधरी विजय महाले मधुकर नागमोती संजय सोंडे मॅनेजर तसेच आदी सर्व मान्यवर व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आज दिनांक 9 जून 2023 रोजी ध्रुव मोटर्सच्या वतीने एक नवीन शाईन 100 या बाईकचं इनॉग्रेशन करण्यात आलं अनावरण करण्यात आलं. ते आम्ही यावेळेला प्रतापराव महाले कांदा मार्केट या ठिकाणी केले आणि त्याची चेअरमन श्री संदीप महाले आणि आमचे ध्रुव मोटर्सचे माननीय संचालक श्री अप्पासाहेब किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते आणि ही गाडी मुख्यतः शेतकरी बांधवांसाठीच बनवण्यात आलेली आहे. तिचं मायलेज चांगलं आहे, तिचं रेट सगळ्यात कमी रेट 100 रुपये आली आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी तिथं अनावरण करण्यात आलं. शिरपूर तालुक्यातील हिसाळे गावात भ्रष्ट रेशन दुकान मालकाच्या विरोधात गावकऱ्यांनी एल्गार पुकारला होता. यावेळी चौकशी समितीच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं. शिरपूर तालुका हद्दीत असलेल्या हिसाळे ग्रामपंचायती अंतर्गत येथील रेशन दुकान नंबर 22 रेशन दुकान मालक विजय सिंग विठ्ठल सिंग परदेशी हिसाळेतील ग्रामस्थांना रेशन माल देत नसल्याने याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं. तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पुरवठा अधिकारी यांनी दिनांक 7 जून 2023 रोजी चौकशी समिती नेमली. सदर चौकशी समिती हिसाळे गावात येऊन संबंधित रेशन दुकानाअंतर्गत येणारा पुरवठा तपासणी करण्यात आली व सील करण्यात आलं. हिसाळे ग्रामस्थांनी वेळोवेळी अनेक वेळा रेशन माल मिळत नसल्याच्या तक्रारी दाखल केल्या, परंतु प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज संपूर्ण ग्रामस्थांनी संबंधित रेशन दुकान मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली व रेशन दुकान मालक देखील बदलून मिळावा अशी देखील मागणी केली. सदर रेशन दुकान मालक हा नियमित रेशन माल वापरून देत होता. मागील मे महिन्याचा माल देखील फक्त गहू देण्यात आले, साखर तांदूळ इतर कोणताही रेशन माल देण्यात आला नाही, त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. अखेरीस गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सदर रेशन माल गेल्या 11 दिवसांपूर्वीच रेशन मालाची गाडी निघाली, परंतु ती अद्याप हिसाळे येथे पोचली नसल्याने दोन्ही गाडी चोरीस गेली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून याबाबत चौकशी समितीच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं. यावेळी चौकशी समिती अधिकारी प्रभारी पुरवठा अधिकारी महेश साळुंके पुरवठा निरीक्षक अपर्णा वाडूरकर सरपंच उत्तम मलापौरा उपसरपंच स्वाती विकास पाटील माजी उपसभापती संजय पाटील भास्कर गायकवाड प्रमिलाबाई भिल डॉक्टर सरोज पाटील आदी सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जून महिन्याचं आगमन होताच बाजारपेठांमध्ये कैरींचा बाजार भरायला सुरुवात झाली. यावेळी विक्रेत्यांकडून कैऱ्याही फोडून दिल्या जात आहेत, त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत असल्याचं चित्र आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शहरातील जमनालाल बजाज रोडवर कैरी विक्रेते मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. या ठिकाणी ग्राहकांनी कैरी विकत घेतल्यावर लगेच लोनच्यासाठी कैरी कापून दिली जात आहे. विशेष बाब म्हणजे लोनचं बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमतही वाढली, मात्र तोंडाला पाणी सुटणाऱ्या लोनच्याला पाहून ग्राहक किमतीकडे न पाहता खरेदीस अधिकची पसंती देत आहे. कैरी खरेदीस महिलांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून आली. अमित शेख, माता हिंगलाज, वृत्तवाहिनी,
तर्फे तमाम धुळेकर जनतेला विनंती करतो की धुळे शहरात जे वातावरण खराब केले जाते, दूषित केले जाते, जे अफवा पसरवले जाते, त्या अफवांवरती बळी पडू नका. सगळ्या समाजातील लोकांना, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्या समाजातील लोकांना कळकळीची विनंती आहे की धुळ्यात शांतता राखा. जे दूषित वातावरण आता पसरवण्यात येत आहे, हेच वातावरण मागील दोन वेळेस जे कृत्य घडले आहे धुळ्यात, त्यामुळे आपल्या धुळ्याची प्रतिमा ही मलिन झाली आहे. आज या ठिकाणी आपल्याला धुळ्याचे धुळ्यात एक आदर्श घडून आणायचे. धुळ्याचं नाव महाराष्ट्रभरात एक एकता, सामाजिक एकता, सामाजिक सलोखा आणि शांतप्रिय शहर म्हणून एक महाराष्ट्रात आपल्याला एक आदर्श निर्माण करायचे. तरी सर्व धर्मीय, हिंदू, मुस्लिम सगळ्यांना मी विनंती करतो की जे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न समाज संकट करत आहे, त्यांचे जे मनसुबे ते हाणून पाडा आणि धुळ्यात शांतता ठेवा. कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अक्कलपाडा धरणातील पाणी पांजरे सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान. नगरसेवक सुनील बैसाणेंचा ठिय्या, वादग्रस्त स्मारक हटवलं. दलित तरुणाची निर्गुण हत्या करणाऱ्यांना कठोर शासन करावं, अंमळनेर तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. धुळे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा संपन्न. सोलापूरच्या भावसार क्षत्रिय ट्रस्टतर्फे हिंगोल लांबिका म्हणजेच हिंगलाज मातेची प्राचीन मूर्ती धुळे राजवाडे संशोधन मंडळात दाखल. दूषित पाणी पुरवठ्याविरोधात धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे मोर्चा. प्रताप नाणा महाले बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी शाईन 100 वाहनाचं अनावरण. भ्रष्ट रेशन दुकान मालकाच्या विरोधात हिसाळे ग्रामस्थांतर्फे एल्गार. लोणचं बनवण्यासाठी लागणाऱ्या कैरी खरेदीकडे महिलांची लगबग. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.